किसान संगठनों ने 8 दिसंबर को यानी मंगलवार को भारत बंद बुलाया। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश और अन्य राज्यों के किसान संगठनों की बैठक में भारत बंद पर सहमति बनी। सरकार के साथ जारी बातचीत फलीभूत होगी, इसी को लेकर किसान संगठन को शक है। किसानों द्वारा एक मत से यह तय हुआ कि उनके प्रतिनिधि सरकार से नए कानून को रद्द करने के लिए कहेंगे और इससे कम पर बात नहीं बनेगी। इसके चलते भारत बंद का आह्वान किसानों द्वारा किया गया, जिसका समर्थन देश के कई तबकों द्वारा किया गया। इसी बीच शिवसेना ने भी किसानों द्वारा कहे गए भारत बंद का सहयोग दिया है, ऐसा वक्तव्य राजस्व मंत्री बालासाहेब थोरात इन्होंने किया। भारत बंद शेतकऱ्यांचा भारत बंद आहे, जनतेचा भारत बंद आहे असं मी मानतो। कारण भारतीय जनता पक्ष विरुद्ध शेतकरी असं हे वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभा राहतोय असं दिसतं, त्यांच्या नीतीच्या विरोधात उभा राहतोय, शेतकरी कामगारांच्या विरोधात असलेल्या त्यांच्या धोरणांच्या विरोधात उभा राहतो आहे। खरं जे काही धोरण आहे ते मुठभरांकरता धोरण आहे, मक्तेदारी त्यांची निर्माण करण्याकरता आहे, साठेबाजांकरता नफेखोरांकरता हे धोरण ते राबवत आहेत आणि त्यांच्या ताब्यात हा देश त्यांना द्यायचा आहे असं चित्र स्पष्टपणे दिसतं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सगळी जनता एकत्र येते आहे, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या पाठीची रामही आता उभा राहणार नाही। आम्ही तर पहिल्यापासून या जी चळवळ आहे, जी आंदोलन आहे, त्याच्या पाठीशी आहोत। आम्ही व्हर्च्युअल रॅली केली, ट्रॅक्टरचे मोर्चे झाले, आम्ही आंदोलनही केले। आता परवा सुद्धा सर्वजण तहसीलदार कचेरी पुढे संपूर्ण महाराष्ट्रातले काँग्रेस जन बसलेलं होतं। आता उद्या सुद्धा आम्ही सहभागी होऊ आणि भारत बंदला जो पाठिंबा दिला पाहिजे तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये।